सुंदर पाहुनिया रूप तुझे सुंदर मंदिर बहरुनी गेले देव तुझे मंदिर पाहुनिया रूप तुझे सुंदर आज मी विठ्ठल पाहिला।
Oh,
काना, अरे कृष्णा, मला कुठे आहेस तू? आणि ह्या गवळणी रोज आपल्या घरी येतात आणि तुला हो नको ते बोलतात, हे मला सहन नाही रे होत। घोड्याकडे सर्व सोडून दे भाऊ। अरे कृष्णा, अरे काना, आणि राधे तू आली? हे बघ राधे, माझ्या कानालाच घर नाती लावून घेऊ नको, कारण तुझ्यामुळे त्या साऱ्या गोकुळवासियांचं मला ऐकून घ्यावं लागतं। अरे येशील तुम्ही, अरे येशील तुम्ही, तुझ्या या कानाच्या घोड्या ना तर तिथे वाढत चालल्या नाही ग। अगं झाली काय सांगू म्हणते, काल कृष्ण माझ्या घरी आला होता, दारासमोर साडा रांगोळी करत असताना मधूनच गेला। बघ मधून गेला, नवीन नाही जुन आहे जुन। काल रात्री माझ्या सासरे झोपले असताना माझ्या सासऱ्याची आडीची आणि सासूच्या वेणीची मला श्री हरी पुरा
माझ्या घरी येतात आणि माझ्या आई बाबांना सांगतात. काल सुद्धा एक गवळण माझ्या घरी आली होती. माझ्या आई बाबांना सांगत होती, तुझा काना तुझ्या शिंकावरची मडकी फोडून पळून जाताना मी त्यांना पकडले. ही गवळण जास्त चुरचुरू बोलायला लागले, तिला अद्दल घडवलीच पाहिजे म्हणून मी माझ्या सवंगड्यांना बोलून घेतो. ऐकून घ्यारी कपिल कालिकाची झोपली नाही वनार. ऐकून घ्यारी कपिल कालिकाची झोपली नाही वनार. अरे पण मी रानात गुरं सोडले.
अरे ती गुरं राहू दे, तरी गुरं सोडलीत खरी गंमत झाली गंमत ती आलो आणि काय सांगू माझा होली नाही होली काय होली होली
होली हाय मोरी हाय अली होली मोरी काय हा अले मोरी काय हाना चुकली मोरी काय राना चुकली हा अले हिडा होदाय गेलो काय अले हिडा होदाय गेलो तो काय अले हिडा होदायला 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 सोदायला हा दिना सोदाय गेला तू हा अले होता होता मधी हाल लागली काय काय लागली अले हाल 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 चाल लागली हा हाल लागले मी हसून गेलो काय काय बोलतोस हा अरे वाकून वाकून गेलास हा वाकून गेलास वाकून गेलो आणि हल्ल हल्लो अरे काय हल्ल नाही काय हल्ल तू मला हुला बोलतोय अरे हुला हल्ल आलं बघ माझ्या अंगाला लागला अंगाला 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 तुला काय असलं काय नाही काय नाही अंगाला पुरं लागलं अरे अरे मी हरवळी झालो हरवळी झालो मधी हवतोय हवतोय धावतोय धावतोय हा मी मधी हान गावला अरे हान अरे हान लागले बोलो मी हानावरनं उडी टाकली बांधावरनं उडी टाकली ते आपल्या बोलावं भोवत्यात काता रुपला अरे बोता अरे हा बघतोय अरे बोटात काढ रुपला बोटात बोट काढ रुपला अरे तुम्हाला आधी हान तुम्हाला इथं तुला मी नाही बोलवलं Thank you.
अरे हवळणी जाय हवळणी हवळणी गवळे गवळणी जा बाई ए तुला काय असलं नाही नाही काय नाही काय नाही देवा पुढे चल या माझ्या पाठू Bye.
नंदेश्वर
म्हणजे मी एवढं सांगून तुला खरवत नाही येसुदे
अगं तू तरी कशी म्हणते प्रीत खरं आहे मग म्हणजे तुला पटत नाही तुला तुम्हाला विश्वास आहे are ma
हे सारे खरं आहे, पण या समजतच नाही. एक राधा कृष्णाचं प्रेम म्हणजे एक भक्तिप्रेम आहे, आणि हे सारे लोक आमच्या प्रेमाची बदनामी करत आहेत. मग सत्य काय आहे? आई, मी सांगते. मी अनाय गवळ्याची राधा आणि मी पवित्र आहे. पूर्वी माझे स्वामी इंद्रदेव आणि त्यांची पत्नी मी शची क्षीरसागरामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी गेले असताना माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली की मला या भगवंताजवळ स्थान मिळावे. आणि ते भगवंतांनी ओळखले व त्याचवेळी मला आशीर्वाद दिला की तुझी इच्छा द्वापार युगात मी पूर्ण करीन. आणि तेव्हा गोकुळात तू राधा म्हणून जन्म घेशील आणि मी तुझा भक्ती म्हणून स्वीकार करीन. तीच मी राधा. होय आईबा, होय राधे, हे सारे खरं आहे. आणि मी तुला वचन देतो, यापुढे हा सारा समाज, ही सारी लोक माझं नाव घेण्याआधी तुझं नाव घेतील. राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्णा. अरे बाबा, मी तुझ्या शरीर इथे बरं तर का मोठी जबाबदारी आहे माझ्यावरती. बरं, सगळ्यांचा मान राहतो, मी नाव घेते बरं. ऐका हा, अहो वाटेला केला शिरा. आयशिन केला, आयशिन केला तुझ्या वाटला शिरा. तुझ्या आयशिन केला होता का नाही? अहो नाव किती तुमचं? हा पिंट्या आला. माझ्या उत्तमराव बत्ती रुसून त्याला घेतले ताटून पुसून. आई बाबा तुम्ही जा. तू शरण येण्यापूर्वी माझी इच्छा आहे. तुम्ही सारे गवळे मिळून माझ्यासोबत राजकीला गेला. अडवू नको मला, जाऊ दे ना.